नहीं अछूता हो, जिस बात से देश का कोना कोना कही हुई हर बात हो जैसे खरा खरा सा सोना। लक्ष्य हो जिसका देश भक्त के बीजों को है बोना। यही तो मन की बात है, जन जन से नाता होना। लोक आवाज आणि सरळ थेट संवाद म्हणजे तुमच्या आमच्या आम्हा सर्वांची मन की बात होय। अशाच प्रकारे करोडो लोकांशी जोडले जातात आमचे प्रधानमंत्री। आकाशवाणीच्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेला हा प्रवास यावेळी एप्रिल महिन्यात 100व्या भागात पदार्पण करणार आहे। या अनुषंगाने आकाशवाणी विशेष कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचे काही निवडक संबोधन सादर करणार आहे, ज्यातून त्यांनी देशाला नवा मार्ग दाखविला आहे। या विशेष कार्यक्रमाच्या 36व्या श्रृंखलेत सादर आहे माननीय पंतप्रधानांच्या मनातील गोष्ट, ज्यात त्यांनी लोकांना भारतात फिरण्याचं आवाहन केलं आहे। दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आलेल्या महात्मा गांधींना त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत भ्रमण करण्याची सूचना केली होती। गांधीजींनी आपल्या गुरूंच्या सूचनेचं पालन करून रेल्वेनं पूर्ण भारत फक्त बघितलाच नाही तर आपली समज देखील वाढवली। जणू त्यांनी देशाची नाडीच समजून घेतली। बाकी इतिहास आहे। 24 सप्टेंबर 2017 रोजी प्रसारित मन की बात कार्यक्रमात माननीय पंतप्रधानांनी बहुधा या विचारानंच लोकांना देशाटन करण्याचा सल्ला दिला होता, ज्याने आपल्या देशातील लोक आपल्या भारताला समजावून घेऊन त्याला जास्त गौरवशाली बनवू शकतील। महात्मा गांधी, लोकमान्य तिलक, स्वामी विवेकानंद, हमारे पूर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम जी, अगर उनकी बातों में देखोगे तो एक बात आती है कि जब उन्होंने भारत भ्रमण किया तब उनको भारत को देखने समझने में और उसके लिए जीने मरने के लिए एक नई प्रेरणा मिली। ये सभी महापुरुष भारत का व्यापक भ्रमण किया, अपने कार्य के प्रारंभ में उन्होंने भारत को जानने समझने का प्रयास किया, भारत को अपने आप में जीने की कोशिश की। क्या हम हमारे देश के भिन्न भिन्न राज्यों को, भिन्न भिन्न समाजों को, समूहों को, उनके रीति रिवाजों को, उनकी परंपरा को, उनके पहरवेश को, उनके खान पान को, उनके मान्यताओं को एक विद्यार्थी के रूप में सीखने का, समझने का, जीने का प्रयास कर सकते हैं?